बुद्धभूषण साळवे यांच्या तूर्तास्तरी या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे अभिवाचन. बुद्धभूषण साळवे यांनी अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या तूर्तास्तरी या काव्यसंग्रहामध्ये फार वेगळ्या प्रकारची कविता त्यांनी लिहिली आहे. खरे तर या कठीण अशा प्रसंगामध्ये सगळे घरात बसलेले असताना फेसबुकच्या निमित्ताने त्याची माहिती वाचली आणि मी तो काव्यसंग्रह मागवून घेतला आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या सगळ्या साजऱ्या करण्याच्या किंवा सादरीकरणाच्या भरात माझं असे लक्षात आले की तूर्तास्तरी याच अवस्थेला आपला देश आणि आपण सर्व येऊन पोचले आहोत. या शीर्षकानेच मी खरे तर पछाडलो आहे आणि म्हणूनच यातल्या काही निवडक कवितांचं अभिवाचन करणं मला गरजेचं वाटलं. मी कवीला परवानगीही मागितली आणि त्यानेही ती अत्यंत उदार मनाने दिली. परंतु तरीही बुद्धभूषणची कविता समजून घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि देखणा अशा या काव्यसंग्रहाच्या प्लरवरती खूप जाणत्या लोकांनी जे काही त्यांच्या कवितेबद्दल लिहिलं आहे तेही ऐकणं किंवा वाचणं, खरं तर वाचणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. डॉक्टर प्रकाश मोगले यांनी लिहिलं आहे, जागतिकीकरणानंतर महासत्तेचं स्वप्न दाखवलं गेलं. या महासत्तेनं अगोदरच दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसांचं जगणं अधिकच उद्ध्वस्त केलं. या उद्ध्वस्त माणसांचं जगणं कवितारी साहित्यातून न येता महासत्तेचं समर्थन करणारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील पाय पुसण्यासारखी कविता लिहिली जाऊ लागली. या कवितेची साफसफाई बुद्धभूषणची कविता करू इच्छिते. शोषणाचं ग्रहण ज्या वेश्यांच्या योनीला लागलंय, त्यांचं ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याचं महासत्तेनं वाळवंट केले, जे पितात हर रोज हर घडी अश्रूंचा समुद्र, त्या सर्व शोषित पीडित व्यथित लोकांसाठी बुद्धभूषणची कविता बुद्ध म्हणून दया बनू इच्छिते आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी इमानदार असणारी कवीची कविता परिवर्तनाचे अभंग गाणारी आहे. उद्ध्वस्त माणसाचं जग आणि जगणं हे ज्यांच्या कवितेचा केंद्रीय आशय आहे, त्यांची कविता ज्वलनशील रसायनासारखी स्फोटक न बनली तरच नवली. बिथरलेल्या बैलासारखी चौखूर उधळणाऱ्या त्यांच्या कवितेचं स्वरूप खदखदणाऱ्या लाव्हासारखं ज्वालाग्राही बनलं आहे. याचा अर्थ बुद्धभूषणची कविता विनाशक विध्वंसक आहे असं नाही. ज्या कवितेचं नातं बुद्धाशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्याशी असते, त्या कवितेत येणारा विध्वंस हा विधायकतेसाठी नर्वनिर्माणासाठी आलेला असतो. तिचा संघर्ष सर्वश्रेष्ठ असलेल्या करोडो माणसांना झोपडपट्टीसारख्या गलिच्छ घेट्टोत जगायला भाग पाडणाऱ्या पुतळ्याखालच्या सभेचं रूपांतर तुरुंगात करणाऱ्या निष्पाप माणसं हद्दपार करून माणसांचं शांत जगणं धोक्यात आणणाऱ्या जुलमी अन्यायी व्यवस्थेशी आहे. विचार लढा दांभिक दशावतारी माणसांची आणि सर्व शक्तिमान असलेल्या माणसांचं जगणं कसपटासारखं निरर्थक करणाऱ्या शहरांशी आहे. माणसांचं जगणं सुंदर व्हावं, सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त व्हावं अशा शांत परिसराच्या समाजाच्या स्थापनेसाठी रक्तरंगीत संघर्ष करू बघणारी बुद्धभूषण साळवेंची कविता डार्विन, मार्टिन, मोनालिसा, लंडन, थायलंड, पॅरिस आदींचे संदर्भ देत वैश्विक होत जात आहे. अत्यंत मार्मिक असं हे जे वर्णन आहे अशा या काव्यसंग्रहाला डॉक्टर रावसाहेब कसबेंसारख्या ज्येष्ठ लेखक संशोधकानेही फार मोठी मान्यतेची आणि बुद्धभूषणच्या कवितेच्या आवश्यकतेची मोहर उठवलेली आहे. अतिशय छोटासा आणि देखणा असा हा जो काव्यसंग्रह याला डॉक्टर युवराज सोनटक्के बंगळूर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्यामध्येही ते म्हणतात, बुद्धभूषण साळवे यांच्या तूर्तास्तरी या काव्यसंग्रहातील कविता संयमित स्वरात मनुष्याच्या व्यथांसोबत जीवनाच्या विविध घटनाचक्राची अशा प्रकारे चौकशी करते की आंतरिक ऊर्जा आपल्या वैचारिकतेच्या धारेने संघर्ष मूल्यांची जाणीव देत असते. ती अंतर्बाह्य तीव्र हालचालींना मानवी उजेडासोबत वाहन करत परिवर्तनवादी जीवनाच्या दशेचा आढावा घेते. सामान्य मनुष्याच्या पीडा, वेदना, आक्रोश आणि आकांताच्या प्रतिकात्मक कथा गुंफलेल्या दुःखाच्या अज्ञात लिपीचे ती वाचन करते. पतनशील जीवनमूल्यांच्या विरुद्ध विकासशील जीवनपद्धती साकार करते. मानवी अधिकारांच्या प्रतिष्ठेचा काव्यात्म विन्यास, संवेदना आणि अनुभूती यासोबत ही कविता रूपांतरित झालेली आहे.
समाज संवेदन सुनिश्चित संकल्पना कलात्मक परिणतीचा योग्य ताळमेळ व्यक्त करत ही कविता यंत्रणा आणि व्यवस्थेच्या अकर्मण्यतेवर प्रश्नचिन्ह लावते. अत्याचार, शोषण, जातीवाद आदी कारवाईंना निरुत्तर करून सार्थक सर्जनात्मकतेचं ती संकेत देत संविधानिक अधिकारांचे समर्थन करत मगरूर सत्तापिपासूंपासून मुक्तीस्थानाचा ही कविता शोध घेते. समतेसाठी आक्रोश करते. स्वस्थ सामाजिक जीवनाचा लेखाजोखा तूर्तास्तरी या कवीच्या संग्रहातून प्रकाशित होत आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि कवीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यातल्या काही कविता त्यांचं वाचन मला आपल्यासाठी करायचं आहे. अर्थात ही ज्याला असं म्हणाल की समीक्षात्मक भाषेतली वर्णनं जरी आपण ऐकलीत तरी प्रत्यक्ष कविता ऐकल्यानंतर श्रोत्याचा आणि वाचकाचा स्वतःचा एक आशय नेहमी कवितेच्या बाबतीत तयार होत असतो. तो फारच सुंदर आणि ह्या वैश्विकरणाच्या रगाड्यात थेट येऊन भिडणार आहे हे मला ह्या कवितेचं खूप छान वैशिष्ट्य वाटतं. म्हणून फार चर्चा न करता आपण त्याच्या कविताच वाचूया. माणसं हल्ली माणसं बाळगू लागली आहेत चाकूसुऱ्या बंदुका. हल्ली माणसं बाळगू लागली आहेत चाकूसुऱ्या बंदुका कलमांच्या जागी. कधी काय होईल सांगता येत नाही इथं. तेव्हा घराबाहेर पडताना मीही राहतो सावधच. सगळेच दिवस नसतात एकसारखे. हल्ली माणसं बाळगू लागली आहेत चाकूसुऱ्या बंदुका. एक छोटीशी कविता पण खूप सत्याच्या जवळ फिरणारी आणि आपल्याला या सगळ्यामध्ये खूप वेगळा अनुभव देणारी. फरक नावाची ही एक फार वेगळी कविता आहे आपल्या प्रियेला लिहिलेली. पण हा जो फरक आहे तो खूप अस्वस्थ करणारा जीवघेणा आहे. फरक. तू फिरली असशील लंडन, थायलंड, पॅरिस, मॉरिशियस, कोकण, गोवा. पारखलं असेल तिथलं नितळ वैभवशाली सौंदर्य. समुद्र किनाऱ्यावरल्या बिकिनीमधल्या झिंगलेल्या बेधुंद मादक कोऱ्या गोमट्यात तारुण्य विस्थापिणाऱ्या तरुणी. ताजा तवाना तो कोकणी निसर्ग. फेसाळून वाहणाऱ्या कड्याकप्यारी. डोंगरांच्या पोटावर उतरलेले पांढरशुभ्र ढग. पण तू कधी फिरली आहेस का मुंबईच्या लोकलमधून. गचके खात खात पुस्तकांच्या थप्पीसारखी एकालेख चिकटलेली ही गर्दी अनुभवली आहेस का तू कधी. बघितली आहे का तिथल्या कामगार वर्गाची टिचभर पोटासाठी धावपळ. घेतलाय का कधी त्यांच्या घामाचा वास. तुझ्या ब्रँडेड परफ्युमसारखा नसेल तो तेव्हा तुला किळसही येईल पण कष्ट काय असतं हे समजेल खऱ्या अर्थानं. बापाच्या पैशांवर मौज मजा करत देशभर फिरणं सोपं असतं ग. पण शहरातल्या लोंबकळत्या झोपडपट्ट्यातून फिरणं तितकंच अवघड असतं. बघितलंयस का तिथलं खंगत पडलेलं दारिद्र्य. कुजलेल्या सडलेल्या भकाभका वास सोडणाऱ्या गटारींच्या कठड्यावर हागायला बसलेली मुलं माणसं. उघड्या नागड्या भग्न एकावर एक टेकून उभ्या राहिलेल्या बुटक्या खुज्या झोपड्या. त्यात चाललेल्या नवरा बायकोच्या झटापटी. याच झोपड्यांच्या बोच्या खालून अख्ख्या शहराची गुघाण घेऊन वाहणाऱ्या तुंबेल गटारी. बरं का ग पावसाळ्यात येतो त्यांना पूर तारुण्य फुटलेल्या फुलपाखरांसारखा. तुझ्या घरात येत असेल आयटरेशन पण इथं लाभाव्या लागतात लांबच लांब रागा. सुलभ शौचालयाच्या बाजूलाच असलेल्या रेशनच्या दुकानावर तेव्हा कुठं भेटतं रेशन. तुझ्या आलिशान घरातल्या संडासांसारखी नाही तिथली संडासं. चकचकीत इम्पोर्टेड मार्बल्स लावली. इथल्या सार्वजनिक संडासात दिसतील तुला कोपऱ्या कोपऱ्यात पिचकाऱ्या मारलेल्या गुटखा तंबाखूच्या. भिंतीवर दिसतील सेक्सच्या जाहिराती. लिंग वाढवण्याचे पोस्टर्स. दाराच्या फळीवर दिसतील दोन चार कॉलगर्लचे नंबर. खिडकीच्या कपारीवर दिसेल एखादं फाटको कंडम काठ मारून पडलेलं. त्याच्या बाजूलाच दिसेल एखाद्या बेवड्यानं मूत भरून ठेवलेली देशी दारूची बाटली. तू फिरलीस बोळीबोळीतून तर तुला दिसेलच उद्याचं भोंगळ भविष्य. दिसतील तुला इथं लपून छपून देह विक्री करणाऱ्या मुली तुझ्याच वयाच्या. त्यांना बघून तू जाशीलही भांबावून. पण तू ये मान खाली घालून पुढे ऐक ना. तू परदेशात बघितलेला असेल अर्नॉल्डचा पुतळा फुटपाथवरचा. त्याला बघून तू काढलाही असशील फोटो ओठाचा चंब करून तुझ्या स्टाईलमध्ये. इथेही दिसेल तुला महापुरुषांचा पुतळा झोपडपट्टीतल्या पटांगणावर. धूळ खात पडलेला रंग उडालेला कबूतरांनी विष्ठा केलेला. झोपडपट्टीच्या मागच्या बाजूला गेलीस तर दिसतील तुला कचऱ्याचे ढीगच ढीग. ढिगाऱ्यातली प्रेमी युगुलाची चुम्मा चाटी. शिक्षणाचा थांगपत्ता नसलेली मुलं मुली बाया बापडे कचऱ्यात जगणं शोधताना. जमलंस
जमलंच तर ये कधीतरी वेळ काढून तुझ्या फाईव्ह स्टार जगण्यातून. हा यांच्या आयुष्याचा बोजवारा बघायला तू आणशीलही ओकारी हे कळकट मळकट जगणं बघून. पण एक याच झोपडपट्टीतल्या काळ्याकुट्ट मजुरांनी तुझ्या अलिशान बंगल्यांच्या भिंती बांधल्या आहेत. जमलंच तर ये कधीतरी वेळ काढून तुझ्या फाईव्ह स्टार जगण्यातून या यांच्या आयुष्याचा बोजवारा बघायला तू आणशीलही ओकारी एक हे कळकट्ट मळकट्ट जगणं बघून. पण याच झोपडपट्टीतल्या काळ्याकुट्ट मजुरांनी तुझ्या आलिशान बंगल्यांच्या भिंती बांधल्या आहेत. प्रिये प्रिये तुझ्या माझ्यात हाच फरक आहे बघ. मी भणंग वस्त्यातून उद्याचं सौंदर्य शोधत फिरतो आणि तू सौंदर्याचा आस्वाद घेत जगभर फिरतेस. साधारणतः ही एक कविता. कवितेचं शीर्षक साधारणतः. हे अस्वस्थतेचं झाड अजून किती दिवस असंच वाढू द्यावं देहात. एखाद्या रोगासारखं दैनंदिन किती खरडावं इथलं भयानक सत्य आणि असत्य. ते निषेधाचे तेच तेच वृत्तपत्र किती वाचावेत रोज रोज. या सूर्यानी किती सांडवावे रक्त पिढ्यानपिढ्या की नुसतीच यांनी ठिणगी टाकून पेटवावीत इथली सुंदर शहर आणि दंगलीच्या निखाऱ्यांनी वाजवावेत आमचे मेंदू सायरनप्रमाणे. मग ते कुठल्या इस्पितळातल्या शवागारात दफनवावेत आम्ही. हे अस्वस्थतेचं झाड साधारणतः किती पिढ्या निष्पाप मारल्या जाणार आमच्या. साधारणतः ज्या कवितेचं शीर्षक तुर्तास्तरी आहे ही यातली फार सुंदर कविता आहे असं मला वाटतं. आणि आत्ताची ही सगळीच अवस्था, माझी अवस्था, तुमची अवस्था, देशाची अवस्था, सगळ्या जगाची अवस्था ही तुर्तास्तरी अशी आहे. याचं कारण की भूतकाळाचा वेध घेऊन काही उपयोग नाही, भविष्याबद्दल काही माहिती नाही आणि वर्तमान अत्यंत असुरक्षित आणि अस्थिर असा जाणवत असताना आणि तो सगळ्या जगाला जाणवत असताना तुर्तास्तरी या भूमिकेचं आणि या शब्दांचं सामर्थ्य कवीने फार वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या आशयाने इथे मांडलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अस्तित्ववाद किंवा एक्झिस्टन्शियलिझमचं जे काही वादळ उठलं होतं ते जणू काही पुन्हा या घटनेने आणि या सर्व बंदिस्त रचनेने पुन्हा सुरू झालं की काय. आणि त्याचा अनुभव जो सगळे घेऊ शकत नसत ते कदाचित या कवितेच्या माध्यमातून हे आपल्या जगण्याला समजू शकतील इतका मोठा आशय त्याच्यामध्ये मला जाणवला. तरीही हे माझं वैयक्तिक मत आहे. ती कविता मुळातून ऐकणं किंवा ती भूमिका तुर्तास्तरी हे मला खूप संयुक्तिक, अर्थपूर्ण आणि अतिशय सखोल अशा सत्याकडे नेणारे दोन शब्द वाटतात. कवितेचं नाव तुर्तास्तरी. बुद्धभूषण साळवे तुर्तास्तरी. सध्या घुसमट होते इथं. सध्या घुसमट होते इथं ही दशावतारी माणसं, ही डायनासॉर रूपी शहरं, ही मरगळलेली शब्दप्रयोजनं, ही व्हेंटिलेटरधारी स्वप्न इवळतात सतत बेंबीतून. सध्या घुसमट होते इथं. ही दशावतारी माणसं, ही डायनासॉर रूपी शहरं, ही मरगळलेली शब्दप्रयोजनं, ही व्हेंटिलेटरधारी स्वप्न इवळतात सतत बेंबीतून. मला झेपावत नाही ही बक्खळ अशांतता. ही बेनाम वर्दळ मी नेहमीच शोधतो. एक शांत परिसर रक्तरंजित जीवन यानातून माझ्यात प्रसवणारा. मला झेपावत नाही बक्खळ अशांतता. ही बेनाम वर्दळ मी नेहमीच शोधतो. एक शांत परिसर रक्तरंजित जीवन यानातून माझ्यात प्रसवणारा. कदाचित तो मिळेलही, कदाचित तो मिळणारही नाही. तुर्तास्तरी स्थगिती देता येणार नाही मला या अपूर्ण संघर्षाला. तुर्तास्तरी खूप मार्मिक आणि समर्पक असं त्या कवितेचं स्वरूप आहे असं मला खूप वाटतं. ज्या शीर्षकामुळे मी इतका आकर्षित होऊन गेलो ती ही कविता. शहरांच्या